हिंगोली जिल्ह्यामधले हरभरा उत्पादक शेतकरी सध्या सा अडचणीत सापडल्यात कारण अद्यापही हरभरा खरेदीसाठी नाफेडच्या केंद्रावरती हमीभावासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली नाही त्यामुळे शेतकरी हवाल दिलेत खर तर दरवर्षी हिंगोलीमध्ये हरभरा खरेदीसाठी नाफेडच्या वतीनं हमीभाव खरेदी केंद्र सुरू केली जातात पण अद्याप त्या बाबतीत हालचाल झालेली नाही दरम्यान अनेक ठिकाणी हरभरा काढणी सुरू करण्यात आली आहे यंदा हरभऱ्याला प्रति क्विंटल पाच हजार तीनशे रुपयांचा दर जाहीर झाला आहे पण काढणी केलेला हरभरा आता चार हजार शंभर रुपयांनी विकण्याची वेळ शेतकऱ्यांवरती येते याविषयीची अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी माधव दिपके माधव काय परिस्थिती आहे अडचणी वाढण्यामागचं नेमकं कारण काय आहे नक्कीच यावर्षी राज्यभरामध्ये जे ते हरभऱ्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती एकोणतीस लाख वीस हजार हेक्टर क्षेत्रावर जे ते हरभरा या पिकाची लागवड करण्यात आली होती कारण हरभरा हे पीक कमी पाण्यावर येतं त्याचबरोबर पुढे उत्पादन घेतलेल्या हरभऱ्याला जे ते सरकारच्या वतीने हमीभाव मिळतो आणि नाफेडच्या वतीने जे ते ह्या हरभऱ्याची खरेदी केली जाते परंतु अद्यापही या हरभऱ्याची अजून ऑनलाईन नोंदणीसुद्धा सुरू झालेली नाही आहे अनेक शेतकऱ्यांनी जे ते हरभरा काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी हरभराची जे ते काढण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि शेतातील उत्पादित हरभरा घरी आणून ठेवलेला आहे कारण आता विकायचा कुठं असा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण नाफेडच्या खरेदी केंद्रावर जे ते अद्याप नोंदणी सुरू झालेली नाहीये त्यामुळं जे ते अनेक शेतकऱ्यांना हा जो हरभरा आहे तो मार्केटमध्ये विकावा लागतोय बाजारात विकावा लागतोय बाजारामध्ये या हरभऱ्याला विशेष भाव मिळत नाहीये बाजारामध्ये चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे जे ते हे हार्बर विक्री होत आहे नाफेडच्या वतीनं जो हमी भाव ठरवून दिलेला आहे तो पाच हजार तीनशे पस्तीस रुपये या प्रमाणे आहे त्यामुळे प्रति क्विंटल मागे शेतकऱ्याला जे ते एक हजार रुपयाचा आर्थिक न, न, फटका बसतोय त्यामुळं शेतकरी नाफेडकडे हरभरा विक्रीसाठी प्राधान्य देऊ लागले परंतु अद्याप नोंदणी सुरू न झाल्यामुळं शेतकरी द्वि द्विधा मनस्थितीमध्ये आहेत आणि त्यामुळे सरकारने तत्काळ नोंदणी सुरू करावी जेणेकरून वेळेवर हरभरा विक्री होईल गेल्या वर्षी सुद्धा सरकारच्या याच ढसाळ नियोजनामुळं प्रशासनाच्या ढसाळ नियोजनामुळं जे ते शेकडो शेतकऱ्यांचा हरभरा जे ते हमीभाव खरेदी केंद्रावर पडून राहिला होता कारण वेळेवर त्याची विक्री झाली नव्हती आणि अचानक सरकारनं जे ते या हरभऱ्याची खरेदी थांबवली होती त्यामुळे आता तत्काळ हरभऱ्याची नोंदणी सुरू करावी आणि शेतकऱ्याच्या शेतातील उत्पादित हरभरा खरेदी सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे माधव धन्यवाद या सगळ्या माहिती बद्दल ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट